हा नकाश आहे आपले महाराष्ट्र राज्याचा नकाशा। कोपऱ्याला पहा, गुजरात राज्य दिसत आहे। इकडे छत्तीसगड, मध्य प्रदेश, इथं गुजरात, इथे कोणी तेलंगणा, कर्नाटक, इकडे अरबी समुद्र पूर्ण विस्तार आपल्याला पाहायला दिसत आहे। इकडे आहे गोवा। तर हे महाराष्ट्र राज्याचा नकाशा आपण पाहत आहोत। मुंबई आणि नवी मुंबई यांचीसुद्धा माहिती इथे नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई मेट्रो रेल याची आहे आणि जे समृद्धी हायवे आपल्या भारत देशभर आता मेट्रो म्हणा, समृद्धी हायवे म्हणा, नवनवीन ज्या सुधारणा आपण बघत आहोत, प्रगतीची पाऊले आपल्या नकाशामध्ये दिसत आहेत। तर हे महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे सुद्धा आपल्याला इथं दिसत आहे। तर वेगवेगळे ठिकाणंही आपण इथे पाहू शकतो। आणि महत्त्वाची ठिकाणे इथं दाखवलेली आहे किंवा महत्त्वाची बाबी चित्राय, गणेश चतुर्थी, गणपतीपुळे, नंतर काय आहे गेटवे ऑफ इंडिया, नंतर त्र्यंबकेश्वर मंदिर, पुढे आहे अजिंठा लेणी, नंतर महाबळेश्वर, शिर्डी साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, वेरूळ लेणी, महत्त्वाची ठिकाणे इथे आपल्याला आपल्या भारत देशामधली जशी आपण इतर नकाशामध्ये पाहिली, जगाच्या नकाशातली पाहिली, तशी आता ही महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे। हे आहे सिंधुदुर्ग किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जलदुर्ग बांधलेले होते, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, त्या किल्ल्यामधला हा एक किल्ला आहे। महाराष्ट्राचा राजकीय नकाशा आपण इथे बघत आहोत। नकाशाच्या दुनियेत एकदा आपण शिरलो की वेळ कसा जातो हे कळत नाही आणि हळूच आपण संपूर्ण जगाची सफरी करून येत असतो। मग जग म्हणतर आपला देश कुठे, मग आपलं राज्य कुठे, आपलं घर कुठे, इथपर्यंत आपण पाहतो। असं असलं तरी वसुधैव कुटुंबकम हे आपलं ब्रीदवाक्य आहे। G20 सुद्धा आपण स्पष्ट करत आहोत की संपूर्ण विश्व हेच आपलं घर आहे। त्यानुसार आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जिथलं जे चांगलं आहे ते स्वीकारण्यासाठी आपलं काही चांगलं द्यावं, दुसऱ्याचं काही चांगलं घ्यावं, अशी ही आपली भारत देशाची भूमिका आहे। म्हणून तुम्ही महाराष्ट्री असावी की गा असा संदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र या मराठीच्या आद्यग्रंथामध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीतसुद्धा आपण आता स्वीकारलेलं आहे।